शिवराज्याभिषेक दिनानिमित्त कोल्हापूर ते रायगड सायकलने प्रवास, नागाव येथील शिवभक्त युवकांचा अन्य सहा साथीदारांसह सहभाग। नागाव येथील सुनील एतवडे या कट्टर शिवभक्त युवकाने 350व्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त त्यांच्या अन्य सहा या साथीदारांसोबत कोल्हापूर ते रायगड असा 500 किलोमीटरचा प्रवास सायकलने पार पडला। या उपक्रमात भीमराव सुतार शिरोली पुलाची, राम कारंडे व समर कारंडे कोल्हापूर, जयदीप पाटील पाचगाव, सिद्धार्थ केसरकर गारगोटी, दीपक सावेकर कोल्हापूर यांनी भाग घेतला होता। विशेष म्हणजे या उपक्रमात समर कारंडे या 13 वर्षाच्या लहान मुलाने तसेच 63 वर्षाच्या वयोवृद्ध भीमराव सुतार व दीपक सावेकर यांनीही रायगड पर्यंत अंतर सायकलने पार पाडले। हा उपक्रम फिटनेस आयकॉन अक्षय कुमार फॅन्स क्लब कोल्हापूर यांच्याद्वारे राबवण्यात आला होता। या उपक्रमाला माजी खासदार संभाजीराजे यांचे मोठे सहकार्य लाभले। या सायकल प्रवासाला मंगळवार दिनांक 4 जून रोजी छत्रपती शिवाजी चौक कोल्हापूर येथे अभिवादन करून सुरुवात झाली। रायगड येथे बुधवार दिनांक 5 जून रोजी सायंकाळी 6 वाजता हे सर्वजण रायगडच्या पायथ्याला पोहोचले। तसेच संपूर्ण रायगडच्या पायऱ्या चालत चढून छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यात आलं। वाटेत त्यांना विविध लोकांचे प्रोत्साहन सहकार्य लाभले। सायकलवरून येऊन या शिवराज्याभिषेक सोहळ्यामध्ये ऊर्जा निर्माण करण्याचं काम हे फक्त कोल्हापूरच करू शकतात अशा भावना यावेळी अनेकांनी व्यक्त केल्या। अशा या शिवभक्त मावळ्यांना सर्वांच्या कडून या उपक्रमाबद्दल कौतुकाची थाप मिळत आहे। महानकर न्यूजसाठी विद्याधर कांबळे, नागाव। ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।